अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगून इतिहासाची मोडतोड करणारे आमदार प्रसाद लाड या दोघांवर गुन्हे दाखल करून या दोघांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने आमचे नेते आदरणीय संजय गुरु यांच्या नेतृत्वाखाली वाचारवीर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांचा वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। मित्रांनो, काल परवाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असताना आपले सगळ्यांचे आराध्य दैवत, सगळ्यांचे प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून तमाम भारतीयांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अपमान या ठिकाणी मंत्र्यांनी केलेला आहे। आपल्याला कळत नाही केंद्रीय मंत्री एवढ्या मोठ्या पदापर्यंत हे लोक पोचले कसे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसे करू शकतात असा प्रश्न या ठिकाणी तमाम भारतीयांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दानव्यांना त्वरित या केंद्रीय पदावरून काढून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांचे गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हे आमदार असताना यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही। त्यांनी वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणामध्ये झालेला आहे, म्हणजे यांना अक्कल नाही। आपण आमदार झालो, आपण मंत्री झालो आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अपमान या ठिकाणी लोक करतात, याच्यामध्ये कुठलीतरी शक्ती या ठिकाणी कार्यरत आहे, यांना यांचा कोणातरी सपोर्ट आहे। मगाशी राज्यपालांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल अनेक वक्तव्य करून यांचा अपमान केलेला आहे, तरी भारतीय जनता पार्टी फक्त उघड्या डोळ्यानं बघण्याचं काम करते। कुठल्या प्रकारचं यांना यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट द्यायला तयार नाही। सावरकरांबद्दल एखादं स्टेटमेंट आलं हे रस्त्यावर उतरतात, मग यांना सावरकरांबद्दल पुढं काय, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, शिवाजी महाराजांबद्दल नाव घेऊन मतं मागून हे भक्त मोठे होतात, परंतु यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आस्था नाही। म्हणून या दोघं मंत्र्यांचा, दानवेंचा आणि या विधान परिषदेच्या आमदाराचा या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुक्यावरती निषेध करतो आणि यांचा त्वरित राजीनामा घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।